हाय हाय नानू पटोले हाय हाय। अरे सोनिया जिसकी मम्मी है वो सरकार निकम्मी है, सोनिया जिसकी मम्मी है वो सरकार निकम्मी है। नानू पटोले हाय हाय नानू पटोले हाय हाय। भारतीय जनता पार्टी से जय हो, भारतीय जनता पार्टी से जय हो। निषेध करतो, पण अशा प्रकारचं वक्तव्य जर नाना पटोले करत राहिला तर आता त्याच्या फोटोला गोमूत्र पाजलंय, उद्या त्याला काय पाजू ह्याचा त्यांनी विचार करा। नाही नाही, असं आहे की काँग्रेसमधल्या काही नेतृत्वाला माननीय मोदींबद्दल आदर आहे आणि थोरात साहेबांनी कदाचित पंतप्रधानांचा सन्मान ठेवला असेल आणि काँग्रेस अध्यक्ष असल्यामुळे ते त्याच्या विरोधात बोलू शकले नसतील, परंतु हे याचं एक छोटं उदाहरण आहे की काँग्रेस पक्ष देखील आता त्यांच्या विरोधात बोलायला सुरू झाला। घालण्याचं काम हे सरकार करते आणि सर्वसामान्य लोकांना त्रास देणं, महिलांचे अत्याचार, महिलांचे बलात्कार हे पण ह्या सरकारचंच काम आहे आणि त्याच्यामुळे नाना पटोले सारख्या गुन्हेगारावरती हे सरकार गुन्हा दाखल करणार नाही, ज्याचा आम्ही निषेध करतो। आज केलेल्या कृत्याचा देखील पोलिसांचा आम्ही निषेध करतो आणि नाना पटोलेवरती संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत। ते काय बोलणार पंतप्रधानांबद्दल, त्याची तेवढी लायकी तरी आहे का? नाना पटोलेंनी जे बोलला त्याच्यानंतर त्यांनी बोंबऱ्या करण्यासाठी तो कोणतरी गावगुंडा आणून उभा केला, त्या गावगुंडाची स्टेटमेंट आज मी सकाळी TV9 चॅनलवरती पाहत होतो, तो स्वतःच नाना पटोलेला शिव्या देतोय, त्याच्यामुळे तो काय म्हणतो आणि नाना पटोले काय म्हणतो याच्यामध्ये खूप तफावत आहे। मला वाटतं तो दारू विकणारा जो गुंड आहे तो नाना पटोलेपेक्षा हुशार आहे। शायद गोमूत्र पीने के बाद तो वो अच्छी बात करेगा, ये हमारी अपेक्षा है, लेकिन इसके बावजूद भी अगर उनका रवैया नहीं सुधरा तो उनको और कुछ पिलाना पड़ेगा, ये आपके माध्यम से हम आपको बताना चाहते हैं। भारतीय